नमस्कार, मी डॉक्टर गणेश सावजी. आपल्या सर्वांचं पेट्स परफेक्ट या आपल्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागच्या दोन भागांमध्ये आपण श्वानाविषयीची थोडीशी माहिती घेतली आहे आणि त्याचप्रमाणे पिल्लू कसं निवडावं श्वानांचं, किंवा श्वान कोणत्या प्रकारचे असतात त्याची आपण निवड कशी प्रकारे करावी, आपल्यासाठी कोणता श्वान योग्य ठरतो याबद्दलची माहिती घेतली. या भागामध्ये आपण थोडक्यात एक पिल्लू घरी आल्यानंतर त्याला खाद्य कशा प्रकारे द्यावं, किती वेळा खाण्याच्या सवयी ठेवाव्यात आणि त्याच्या लसीकरणाची थोडक्यात माहिती घेऊयात. तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादं पिल्लू घरी घेऊन येतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की त्याचे खाण्यापिण्याच्या सवयी कशा ठेवाव्यात. तर जेव्हा आपण एखाद्या ब्रीडरकडनं एखादं पिल्लू घरी आणतो त्यावेळेस त्याच्या पूर्वीच्या सवयी आपण लगेच बदलू नयेत, नाहीतर त्याच्या पोटासाठी पोटासंबंधीचे प्रॉब्लेम चालू होतात. तर अगोदर त्यांच्याकडच्या सवयी थोड्या आपण 8 दिवस ठेवाव्यात व त्यानंतर आपल्या सवयीप्रमाणे श्वानाला आपण वाढवू शकतो. त्यामध्ये आहार कोणता द्यावा, तर श्वानांचा आहार हा सकस आणि परिपूर्ण असावा. त्यात सर्व प्रकारची खनिजं, जीवनसत्व, प्रथिनं, मेद, कार्बोहायड्रेट म्हणजेच आपण त्याला कर्बोदके म्हणतो, ऊर्जा देणारे, तर हे सर्व आवश्यक आहे. आपण श्वानांना दूध थोडंसं पाणी मिसळून देऊ शकतो, अर्धं दूध अर्धं पाणी, आणि दूध नेहमी कच्चं नको तर उकळून थंड केलेलं हवं. दही, ताक, भात, साधी खिचडी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, त्याचप्रमाणे आधीमध्ये आपण कधी त्याला चपाती किंवा ब्रेड, टोस्ट असे पदार्थ देऊ शकतो. परंतु मैद्याचे पदार्थ आणि कणकेचे पदार्थ हे शक्य तेवढे टाळावेत, कारण कणकेच्या पदार्थापासून श्वानांना ॲलर्जी होऊ शकते. त्याचप्रमाणे आपण सर्व प्रकारची फळे देखील देऊ शकतो. फक्त काळजी एवढी घ्यायची की अंगूर म्हणजे द्राक्ष हे श्वानांसाठी चालत नाहीत. त्याचप्रमाणे सफरचंदाच्या बीमध्ये विष असतं, त्याच्यामुळे सफरचंदाचं बी देखील टाळावं. भाज्यांमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आपण देऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की टोमॅटो श्वानांपासून टाळावा, कारण श्वानांना टोमॅटोपासून देखील अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. घरात लहान मुलं असतील तर त्यांना विशेषतः श्वानांच्या खाण्यांकडे जाऊ देऊ नये किंवा श्वानांना खाऊ घालण्याची सवय लावू नये, कारण ही मुलं सारखं श्वानांना खाऊ घालतात, त्यामुळे देखील लहान पिल्लाला समजत नसतं किती वेळेस खावं आणि त्याचं पोट बिघडतं. श्वानांना टोमॅटो नाही झालं, त्याचप्रमाणे लहान मुलं असतील तर ते चॉकलेट, चॉकलेटचा केक, चॉकलेटची आईस्क्रीम असे पदार्थ श्वानांना देऊ शकतात. घरात एखाद्या मुलाचा वाढदिवस असेल तर वाढदिवसाला निश्चितपणे चॉकलेटचा केक आणलेला असतो आणि मग तो चॉकलेटचा केक त्या श्वानाला देखील दिला जातो, तर त्याला तो फूड पॉइझनिंग, चॉकलेट पॉइझनिंग होऊ शकते आणि अशा परिस्थितीत आपल्या श्वानाची डेथसुद्धा होऊ शकते. तर यासाठी श्वानांना चॉकलेट देखील चालत नाही. त्यानंतर मिरची मसाला, कांदा, लसूण हे देखील आपण श्वानांना देणं टाळलं पाहिजे. या मुख्यत्वे 4 ते 5 गोष्टी, टोमॅटो, अंगूर, सफरचंदाचं बी, त्यानंतर कच्चं दूध, चॉकलेट आणि कांदा, लसूण, मिरची मसाला, या गोष्टी जर आपण टाळल्या तर बऱ्याचशा आपण गोष्टी आपल्या खाण्यातल्या श्वानांना देऊ शकतो. सुरुवातीला 3 महिन्यापर्यंतचा आहार हा दिवसातल्या साधारणतः 4 ते 5 वेळेस असावा. ठराविक वेळेस श्वानांना खायला ठेवावं आणि श्वानांना खायला ठेवल्यानंतर एक स्पेसिफिक पद्धत वापरावी, ज्यामध्ये एक साधारणतः तुम्ही जर तुमचा सकाळचा वेळ जर 8 वाजताचा असेल तर 8 ते 8:10 किंवा 8:15 श्वानासमोर त्याचं खाणं ठेवावं. त्यानंतर जर श्वानानं ते खाणं नाही संपवलं तर उचलून बाजूला ठेवून द्यावं व नंतरच्या वेळेसच त्याला खायला द्यावं. यामुळं काय होतं की श्वानांना योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात खाण्याची सवय लागते. तसेच जर खाद्य समोर पडून राहिलं त्याच्यावर माशा बसतात, मुंग्या होतात, अनेक कीटक बसून जातात आणि श्वान तो केव्हाही खातो, त्यामुळे ती दिसतही व्यवस्थित नाही आणि श्वानांना विविध प्रकारचे आजार त्या माध्यमातून पसरू शकतात. ही सवय चांगली नसल्यामुळे ठराविक वेळेतच श्वानांनी खाल्लं पाहिजे हा कटाक्ष आपला असला पाहिजे, तर श्वान पाळणं किंवा एखादा प्राणी पाळणं आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतं. त्याचप्रमाणे जसा श्वान वाढत जातो तसतसं त्याचा आहार देखील वाढत जातो. 3 ते 6 महिन्यापर्यंतच्या श्वानाला साधारणतः दिवसातून 3 वेळेस खायला देणं पुरेसे ठरतं आणि 6 महिन्यानंतरच्या श्वानांना सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 वेळेस देखील आपण श्वानांना खायला देऊ शकतो. नंतरचा प्रश्न उभा राहतो की घरचं खाद्य द्यावं की श्वानांना विकत मिळणारं रेडीमेड डॉग फूड द्यावं. तर मित्रांनो, आपल्या सोयीनुसार ह्या गोष्टी आपण ठरवू शकतो. घरच्या खाण्यांमध्ये अडचण केवळ एक आहे की आपल्या घरचं खाणं हे परिपूर्ण नसू शकतं, त्यामुळं थोड्याफार प्रमाणात जर आपण रेडीमेड डॉग फूड दिलं तरी चालतं, किंवा मग घरी श्वानांच्या तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करून तुम्ही योग्य प्रकारचा डाएट हा घरच्या खाण्याचा सुद्धा ठरवू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न राहतो की लसीकरणाबाबतचा, तर श्वानांचं लसीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. श्वानांपासून इतर श्वानांना पसरणारे आजार, तसेच माणसांना देखील काही पसरणारे आजार आणि श्वानांचं ह्या सर्व आजारांपासून रक्षण होण्यासाठी
श्वानांचं आणि इतर पाळीव प्राण्यांचं लसीकरण हे आवश्यक असतं. लसीकरण साधारणतः वयाच्या 42 दिवसापासून पुढे चालू होतं आणि नंतर प्रत्येक 21 दिवसानंतर श्वानांना 7-in-1, 8-in-1, 11-in-1 अशा प्रकारचे जे लस असतात यांचे डोसेस, त्यानंतर अँटीरेबीज जी की श्वानांना पिसाळण्यापासून प्रतिबंध करणारी लस आहे, ही लस ही दर 28 दिवसानंतर अशी 2 वेळेस आणि त्यानंतर दरवर्षी ॲन्युअल डोस हा त्यांना द्यावा लागतो. तर या पुढच्या भागांमध्ये आपण या आजारांविषयी आणि या लसीविषयी आपण माहिती घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.